हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी संदेशसिंह कांबळे, सांगली उपासना केंद्र। मी बापूंच्या उपासना केंद्रात 2003 साली आलेलो। त्यानंतर मला भरपूर अनुभव आले की माझ्या वडिलांचं वय आता 75 आहे। मध्ये कोरोनाच्या दरम्यान त्यांना कोरोना झालेला होता आणि बघता बघता तो कोरोना त्यांचा स्कोर 20 गेलेला होता। आम्हाला सगळ्यांनाच काळजी वाटली होती, कारण का वय पण जास्त होतं आणि रिकवर होतील कसे हे काळजी वाटू लागली आम्हाला सगळ्यांनाच। आम्ही आमचे फॅमिली डॉक्टर त्यांच्याकडे पहिले दाखवलं, त्यांनी म्हणली आपण प्रयत्न करू, काय काळजी करू नका। पण आम्ही सगळे बापूंनाच आठवत होतो, बापूंची उपासना आमची चालूच होती की बापू ह्या कठीण प्रसंगातून माझ्या वडिलांना बरं कर, या कोरोनातून माझ्या वडिलांना बरं कर। पण इतकं निगेटिव्ह वातावरण होतं की बरीच लोकं 10, 12, 15 स्कोरमध्ये पण एक्सपायर झाले होते, त्यामुळं थोडी काळजी जास्त लागली होती। कारण हे अचानक घडलेलं, कारण ह्यामध्ये बरीच लोक एक्सपायर झाले, त्यामुळं आम्ही बापूंचा 10वाच केला। बापूंना मनापासून सांगितलं, त्या दरम्यान ट्रीटमेंट चालूच होती वडिलांची, वडिलांना आयसोलेटेड एका रूममध्ये ठेवलं होतं, त्यांचं खाण्यापिण्याची सगळी व्यवस्थित सोयी केली होती, वडिलांना रोज उदी लावणं, त्यांना पण सांगितलं उपास, ते पण उपासना करत होते। त्यानंतर काही काळानंतर 2-4 दिवसानंतर त्यांचा स्कोर कमी आपोआप होऊ लागला, ऑक्सिजनची लेवल चांगली सुधारली आणि बघता बघता वडिलांचा जो स्कोर आहे तो एकदम कमी झाला आणि वडील त्यातून पूर्णपणे बरे झाले। म्हणजे वडील जितके सिरियस होते त्यानंतर हळूहळू ते रिकवर झाले आणि पूर्णपणे बरे झाले। ही सगळी बापूचीच कृपा आहे, बापून ह्या मोठ्या संकटातून मला बाहेर काढलं, त्यामुळं खूप खूप मी अंबज्ञ आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ।